बँकेच्या नावाने एफडी बनवली आणि ते पैसे काढायला जेव्हा बँकेमध्ये गेले होते बँकेचे लोक ओरडत होते. ही सगळ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्या जातीचा आणि मातीचा विचार करतो त्याप्रमाणेच आपण आपल्या जातीतल्या माणसाच्या बँकेमध्ये पैसे ठेवावे असा विचार कुठेतरी मनात आला आणि तो विचार कोणी म्हणत असला. आज मला एकच म्हणायचं आहे कि जो भाजी विकणार आहे त्याची 50 रुपयाची आरडी डेलीची त्याने कोणाला त्याची गाणी सांगायची. आणि कर्नाटक बँकेमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा मी बऱ्याच लोकांना सांगितलं की एका कागदावर आपण सगळ्यांच्या सही घ्या, अकाउंट नंबर द्या, आपण यांच्याबद्दल सीपीओ ऑफिसला वगैरे अर्ज करूया, आंदोलन करूया. तर बरेच लोकांनी मला असं उत्तर दिलं की जर तुम्ही जर त्यांच्याबद्दल काही ऍक्शन घेतली तर तुमचे पैसे बँकचे बंद, म्हणजे तुमचे पैसे मिळणारच. तर मला असं म्हणायचं आहे कि मला कोणाविरुद्ध पर्सनली माझं कोणाविरुद्ध राग नाही किंवा मला कोणाचं कोणाला कोणाची बदनामी करायची नाही. फक्त माझे पैसे मला मिळावे ही आग्रहाची विनंती आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.